नमस्कार, मी वर्षा शबरीज किचन मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। आज आपण खमंग आणि रुचकर होणारी अशी आंबाडीची भाजी कशी करायची ते बघणार आहोत, जी भाकरी बरोबर खूपच सुंदर लागते, शिवाय ती गरम गरम भाताबरोबर सुद्धा खाल्ली जाते। तर आंबाडीची भाजी तयार करण्याकरता ही मी एक जुडी आंबाडी घेतले, आंबाडीची स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे। ही आंबाडीची पानं अशा प्रकारची असतात, बाराही महिने अतिशय सहजपणे अवेलेबल होणारी ही अशी भाजी आहे आणि लागते पण खूप सुंदर। तर ही मी इथे एक जुडी आंबाडी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे। ह्याच्यामध्ये मी आता थोडंसं पाणी घालणार आहे शिजण्याकरता। आपण ह्याला कुकरमध्ये लावणार आहोत। त्याचप्रमाणे इथे मी 2 चमचे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। इथे 4 चमचे ज्वारीच्या कण्या घेतल्या। ज्वारीच्या कण्या जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही तांदूळाच्या कण्या, म्हणजे तांदूळ मिक्सरला लावून त्याच्या कण्या करू शकता, किंवा ज्वारी जर अख्खी असेल तर ज्वारीसुद्धा मिक्सरला लावून त्याच्या कण्या करू शकता। त्याचप्रमाणे इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत 2 चमचे। तर आता आपल्याला ह्या आंबाडीच्या भाजीसोबत हे तिन्ही शिजवून घ्यायचं आहे। तर ह्याच्यामध्ये मी थोडं थोडं पाणी घालते। कुकरला मी 3 ते 4 शिट्ट्या देऊन व्यवस्थित शिजवून घेते। इथे बघा, मी खाली वाटीमध्ये शेंगदाणे ठेवलेले आहेत, त्याच्यावरती मी हा आंबाडीच्या भाजीचा डबा ठेवणार आहे आणि त्याच्यावरती एक झाकण ठेवते मी। आणि त्या झाकणावरती आपण डाळ आणि ज्वारीच्या कण्या ज्या घेतलेल्या आहेत आपण त्या लावूयात शिजायला, म्हणजे सगळं एकदम व्यवस्थित शिजलं जाईल। झाकण लावते मी। आता 4 शिट्ट्या देऊयात आपण त्याला आणि गाल झाल्यानंतर मग भाजीला आपण फोडणी देऊया। आपली आंबाडी व्यवस्थित शिजलेली आहे। आता मी याला थोडंसं घाटून घेणार आहे, म्हणजे मिळून येईल ती भाजी चांगली। ही आंबाडीची भाजी शक्यतो कोणी घरात करत नाही किंवा लोकांना माहिती पण नाहीये। ही भाजी नाही, गावाकडे करतात पण शहरामध्ये बऱ्याच लोकांना माहिती नाहीये, माहितीच नाही भाजी आंबाडीची भाजी, म्हणजे एक तर ओळखतच येत नाही पहिली गोष्ट, आणि कशी करायची तेही माहिती नसतं। आता सरसो का साग, केर सांगरीची भाजी, ज्या परप्रांतीय भाज्या त्या आपण आवडीने हॉटेलमध्ये जाऊन भरमसाठ पैसे देऊन खातो, पण आपली मराठी ज्या भाज्या, मराठी जे खाद्यपदार्थ आहेत असे पारंपरिक, त्याकडे आपण चक्क दुर्लक्ष करतो। आता हे शिजलेली हरभऱ्याची डाळ मी मिक्स करते ह्याच्यात। त्याच्यानंतर हे शेंगदाणे आहेत शिजवलेले, ह्या ज्वारीच्या कण्या आहेत शिजलेल्या, ह्या घालूयात आपण सगळ्या ह्याच्यात। ज्वारीच्या कण्यांनी भाजी मिळून येते छान आणि लागते पण खूप सुंदर ज्वारीच्या कण्यांनी। आणि मंडळी, ही भाजी खरंच तुम्ही रेसिपी बघा आणि ही भाजी करून बघा, तुम्हाला अतिशय आवडेल भाजी। ही रेसिपी पण अगदी सुटसुटीत रेसिपी केलेली आहे, ही खूप सुंदर भाजी आहे। म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगतो की तुम्ही सरसो का साग वगैरे विसरून जाल, एवढी सुंदर भाजी आहे ही। आता हे 1 चमचा बेसन आहे, थोडंसं बेसन लावायचं आहे आपल्याला, थोडंसं ती भाजी मिळून येण्याकरता आणि थोडासा दाटसरपणा येण्याकरता एक चमचा बेसन घेतलंय, ते लावते मी ह्याला। व्यवस्थित गाठी मोडून घेऊयात बेसनाच्या आपण। या भाजीमध्ये लोह मुबलक प्रमाणात असतं, लोह, व्हिटॅमिन ए, सी आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आहेत, त्याच्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल साठी कंट्रोल ठेवण्यासाठी भाजी अतिशय छान आहे। आता या कढईमध्ये मी ही भाजी सगळी काढून घेते आणि
आपल्याला याला एक छान अशी उकळी आणायची आहे भाजीला. थोडस पाणी घालणार आहे मी, म्हणजे ते बेसन व्यवस्थित शिजून येईल त्याच्यामध्ये. हा गूळ घेतलेला आहे मी 2 चमचे, कारण आंबाडी जरा आंबट असते, ही भाजी आंबट गोड अशी छान लागते. हा गूळ घालणार आहे ह्याच्यामध्ये मी. गॅसवरती ठेवूयात आपण ही भाजी. गॅस ऑन करते मी. आपल्या भाजीला छान उकळी आलेली आहे. आता मी दुसऱ्या गॅसवरती ट्रान्सफर करते. आपल्याला ह्याच्याकरता मस्त असा चुरचुरीत तडका तयार करायचा आहे. तडका करण्याकरता छोटी कढई ठेवलेली आहे मी इथे. कढईमध्ये थोडस जास्त जरा तेल लागतं या भाजीला. जरा हात सोडून तेल घाला, छान लागतं. कारण हा प्रकार अतिशय स्वादिष्ट आहे. भाकरी बरोबर तर खूपच सुंदर, स्पेशली रात्रीच्या वेळेस वगैरे भाकरी आणि भाजी खूप छान लागते. हो, रात्रीच्या वेळेस ज्वारीची भाकरी किंवा तांदळाची भाकरी याच्याबरोबर आणि पालेभाजी आहे, त्याच्यामुळे लॅक्झेटिव्ह आहे. सकाळी पोट पण साफ होईल. आता मी इथे भाजीमध्ये मीठ घालणार आहे. आपण मीठ घातलेलं नाही ह्याच्यामध्ये. आपलं तेल पण तापलेलं आहे व्यवस्थित. त्याच्यात आपल्याला मोहरी घालायची 1 चमचा. मोहरी व्यवस्थित तडतडू द्या, म्हणजे त्याचा खमंग असा वास येईल भाजीला. व्यवस्थित तडतडली आहे. ह्याच्यामध्ये आता जिरं घालते मी. जिरं मोहरी भरपूर घाला, छान स्वाद येईल त्याचा. हिंग पण असा भरपूर घाला. थोडीशी हळद, ही बराचसा असा लसूण घेतला आहे. 1-8 ते 10 पाकळ्या बारीक चिरून घेतलेला आहे लसूण मी. लसूण असा मस्त ब्राऊन होईपर्यंत त्याला तळा द्या लसणीला तेलामध्ये. थोडासा तो फ्राय होऊ दे, त्याच्यानंतर आपण मिरच्या टाकणार आहोत त्याच्यात. तुम्ही ही रेसिपी पाहत असाल तर तुमच्या नक्की तोंडाला पाणी सुटणार. हो, ही भाजी अशी आहे ना, खूप छान लागते. अतिशय इंटरेस्टिंग भाजी आहे आणि खूप स्वादिष्ट आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि खूप सोपी आहे करायला. आतापर्यंत तुम्ही स्टेप पाहिले असेल तर यात असा अवघड काहीच नाही. आणि या भाजीमची फक्त पानं घ्यायची बरं का, कारण देठ असतात ना, ती देठ शिजत नाहीत जास्त. जून असतात, जून असतात. किती कोळी भाजी, किती कोळी भाजी घेतली तरी ती देठ जूनच असतात. आता हा लसूण व्यवस्थित आपला तळला गेलेला आहे, ब्राऊन झालाय. ह्याच्यामध्ये मी हा 3 ते 4 मिरच्या, तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता, या हिरव्या मिरच्या घालते मी. आणि ह्या 2 सुक्या लाल मिरच्या. व्यवस्थित तळून घेऊया त्या मिरच्या तेलामध्ये आपण. ही रेसिपी अतिशय सोपी आहे. फोडणी मी खाली काढली आहे आणि या गॅसवरती कढई ठेवते मी ही परत शिजायला. आणि ही फोडणी आपण वरम घालूया आणि झाकण ठेवूया, म्हणजे ती फोडणी मुरेल त्या भाजीमध्ये व्यवस्थित. एक 2 मिनिटं झाकण ठेवून शिजवूयात आपण त्याला. वाव, ही भाजी मस्त उकळली आहे. आता मी गॅस बंद करते. आपण याला अरोमा जो आहे ना तो अफलातून आहे, तो तुम्ही स्वतः केल्याशिवाय घरी आणि टेस्ट करून तुम्हाला खरंच कळणार नाही. मी नक्की ट्राय करा आणि एनीबडी कॅन मेक इट अशी ही रेसिपी आहे. हो, आणि सोपी आहे करायला, एकदम खूप अतिशय सोपी आहे.
लसूण मात्र भरपूर घाला त्याच्यात. लसणाची असा अफलातून फ्लेवर येतो ना या भाजीला. गरम गरम भाकरी बरोबर संध्याकाळच्या वेळेस खूप सुंदर लागते ही भाजी. तर आपली आंबाडीची भाजी तयार आहे. मी तांदुळाच्या भाकरी बरोबर सर्व केली आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारची भाकरी बनवू शकता, ज्वारी, बाजरी, नाचणीची भाकरी. तर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर शबरीज किचन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूयात अजून एका अशाच टेम्पटिंग नवीन रेसिपीसह शबरीज किचनमध्ये. तोपर्यंत नमस्कार.